नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा फंडामेंटल ॲनालिसिसशी रिलेटेड आहे. आज आपण फंडामेंटल ॲनालिसिसच्या या सिरीजमध्ये पाहणार आहोत की बीटा स्टॉक म्हणजे नक्की काय. कदाचित तुम्ही बीटा स्टॉकचं नाव ऐकलंही नसेल, कारण खूप सारे लोक ते वापरतही नाहीत. पण जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स असतात किंवा जे मोठमोठे लाँग टर्म पोर्टफोलिओ बनवतात, तर ते लोक बीटा स्टॉकचा नक्कीच यूज करत असतात. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की बीटा स्टॉक म्हणजे नक्की काय आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, त्याचा स्टॉक मार्केटमधला इम्पॉर्टन्स नक्की काय आहे आणि त्याचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही चांगल्यापैकी प्रॉफिट आणि एक डिव्हर्सिफाय पोर्टफोलिओ निर्माण करू शकता. तर कशा पद्धतीने करू शकता हे सगळं, तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बीटा स्टॉक्स. व्हॉट इज बीटा स्टॉक्स? बीटा म्हणजे नक्की काय? तर हे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ. आता ह्यामध्ये आपण फार टेक्निकल गोष्टीमध्ये जाणार नाही आहोत, कारण बऱ्याचदा काय होतं, मग हे आपल्या डोक्यावरनं जातं आणि मग माणूस यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. मग अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, बीटा इज अ मेजर ऑफ अ स्टॉक्स व्हॉलॅटिलिटी इन रिलेशन टू द मार्केट. लक्षामध्ये, म्हणजेच काय, तर इंडेक्समध्ये किती व्हॉलॅटिलिटी आहे आणि त्या स्टॉकमध्ये किती व्हॉलॅटिलिटी आहे याचं कम्पॅरिझन करून तुमच्या समोर ते मांडलं जातं, तर त्याला म्हणतात बीटा. लक्षामध्ये, यामध्ये एक गोष्ट फार चांगली आहे, तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. याची रेडीमेड इन्फॉर्मेशन तुम्हाला सरकारकडनं, गव्हर्नमेंटकडनं, म्हणजेच आपली NSE आपल्याला प्रोव्हाइड करत असते. तर यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर व्हॉलॅटिलिटी किती आहे स्टॉकमध्ये, म्हणजेच स्टॉकमध्ये मोमेंटम कसं आहे. कारण साहजिकच आहे, जर तुम्हाला इंट्राडे करायचं आहे किंवा चांगले चांगले पोझिशन्स क्रिएट करायचे आणि शॉर्ट टर्ममध्ये चांगल्यापैकी प्रॉफिट पाहिजे, तर मग अशा केसमध्ये तुम्हाला स्टॉकमध्ये व्हॉलॅटिलिटी असणं गरजेचं आहे. कारण जर स्टॉकची जर मुवमेंटच नसेल, स्टॉक अगदी संथगतीने चालत असेल लक्षामध्ये, तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं इन्कम त्यातनं जनरेट करूच शकत नाही लक्षात. तर आता पाहूयात, व्हॉट इज मार्केट बीटा? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्केट म्हणजेच आपल्या समजा निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, तर त्याच्या अगेन्स्ट तो आपल्याला दाखवतो की स्टॉकमध्ये किती व्हॉलॅटिलिटी आहे. म्हणजेच तो काय करतो बीटा, तुमचं जे इंडेक्स आहे त्याचाही व्हॉलॅटिलिटी काउंट करतो आणि जो स्टॉक तुम्ही निवडला आहे त्याची व्हॉलॅटिलिटी तो काउंट करतो आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये तो प्रपोर्शन मांडत असतो. मग ते कसं, तर ते पहा, तर व्हॉट इज मार्केट बीटा? मग आता साहजिकच आहे की कुठली तरी एक व्हॅल्यू कॉन्स्टंट पाहिजे लक्षात. तर इंडेक्सची जी बीटा असते तर ती कॉन्स्टंट असते 1 लक्षामध्ये. इंडेक्सची जी बीटा आहे ती कधी हलत नाही. मग इंडेक्सच्या प्रपोर्शनमध्ये त्या स्टॉकची बीटा किती आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मग आता पाहूयात, व्हॉट इज हाय बीटा स्टॉक्स? तर हाय बीटा स्टॉक्स म्हणजे नक्की काय? तर पहा, स्टॉक्स विच हॅविंग बीटा मोर दॅन 1 कॉल्ड ॲज अ हाय बीटा स्टॉक्स. म्हणजेच काय, पहा, आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो. समजा मार्केटचा बीटा 1 आहे, इंडेक्सचा बीटा 1 आहे आणि तुम्ही जो कुठला स्टॉक निवडलेला आहे त्याचा बीटा 1.5 आहे. ओके, मग या केसमध्ये जर निफ्टी 1% वाढली, 1% वाढली, तर तुमचा स्टॉक कितीने वाढणार आहे, 1.5% वाढणार आहे लक्षामध्ये. म्हणजे वरचे जे 5% आहेत तर ते एक्स्ट्रा आहेत व्हॉलॅटिलिटीमुळं. म्हणजेच तुम्हाला याचा आधीच अंदाज बांधणं फार सोपं होतं की तुमचा स्टॉक कसा उसळण्याची शक्यता आहे लक्षामध्ये. तर हाय बीटा स्टॉक्स हे नॉर्मली फार चांगले मानले जातात, जे काही इंट्राडे करतात किंवा पोझिशनल स्विंग ट्रेड्स वगैरे, तर त्या सगळ्या लोकांसाठी ते लोक असे स्टॉक्स शोधतच असतात लक्षामध्ये. तर मग आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की समजा एखादा स्टॉक आहे त्याची बीटा आहे समजा 1.3 आणि जसं आपण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतो तसं इंडेक्सची बीटा आहे 1, तर 1.3 म्हणजेच तुमचा स्टॉक जर 1%ने वरती गेला, तर सॉरी, इंडेक्स जर 1%ने वरती गेला तर तुमचा जो स्टॉक आहे तो 1.3%ने वरती जाणार आहे लक्षामध्ये. आता हे जे आहे तर हे प्रपोर्शन असतं, म्हणजे 1.3%नेच वरती जाईल असं नाही, पण त्या स्टॉकमधली व्हॉलॅटिलिटी पाहता तो तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणजेच काय, तर हे जे प्रेडिक्शन मांडलं जातं तर यातले मॅक्सिमम प्रेडिक्शन्स हे बरोबर येतात, म्हणूनच ह्या थेरीज डेव्हलप केलेल्या असतात लक्षामध्ये. तर आता पाहूयात, जसं हाय बीटा स्टॉक्स असतात तसे लो बीटा स्टॉक्ससुद्धा असतात.
आता लो बीटा स्टॉक्स म्हणजे काय? स्टॉक्स विच हॅविंग बीटा लेस दॅन वन कॉल्ड ॲज अ लो बीटा स्टॉक. म्हणजेच काय की असेही काही स्टॉक्स असतात की ज्यामध्ये व्हॉलेटिलिटी नसते, फार चांगल्या मुवमेंट्स कधी येत नाहीत आल लक्षामध्ये. तर मग असे स्टॉक जर समजा तुम्ही चुकून निवडलेत तर त्याचा तुम्हाला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यांना लो बीटा स्टॉक कॅटेगरीमध्ये टाकलेलं असतं. तर लो बीटाचं तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा तुमच्या इंडेक्सची बीटा 1 आहे की जी आपली एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, आणि समजा तुम्ही जो स्टॉक निवडला आहे त्याची बीटा जर 0.8% असेल, म्हणजे 1% 0.2% खाली असेल, तर याचा अर्थ काय होतो? समजा निफ्टी 1%ने वाढली किंवा 1%ने घसरली, ओके, तर आपण वाढल्याचं पाहू. 1%ने जर निफ्टी वाढली तर तुमचा स्टॉक 0.8% वाढणार आहे आणि लक्षामध्ये. म्हणजे तो त्या इंडेक्सच्या प्रपोर्शनमध्ये कशा पद्धतीने वाढणार आहे ती त्याची व्हॉलेटिलिटी ठरवत असते आणि लक्षामध्ये. तर या अशा पद्धतीने हे बीटा स्टॉक काम करत असतात. तर जनरली लोक काय करतात मार्केटमध्ये, तर ते हाय बीटा स्टॉक्स निवडत असतात. म्हणजे तुम्हाला हे हाय बीटा स्टॉक्स निवडून त्यामध्ये फार चांगल्या पद्धतीची व्हॉलेटिलिटी पाहायला मिळते आणि तुम्हाला त्यातनं प्रॉफिट जनरेट करता येतो. आता पाहूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता बीटा म्हणजे काय, त्यानंतर हाय बीटा स्टॉक्स आणि लो बीटा स्टॉक्स याचं जे काही कंपॅरिझन आहे ते आपण पाहिलं. पण हे बीटा स्टॉक्स आता तुम्हाला सापडणार कुठे, तुम्हाला कुठे पाहता येतील? तर पहा, सर्च ऑन द इंटरनेट हाय बीटा स्टॉक्स. एक साधा सोपा उपाय आहे की तुम्ही इंटरनेटवरती सर्च करू शकता हाय बीटा स्टॉक्स, तर तुम्हाला भरपूर अशा वेबसाईट दिसतील की ज्या तुम्हाला हाय बीटा स्टॉक्सची लिस्ट काढून देतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे हाय बीटा स्टॉक्स असतात हे कॉन्स्टंट राहत नाहीत, तर हे मंथली अपडेट केले जातात लक्षामध्ये. तर हे प्रत्येक वेबसाईटवरती तुम्हाला थोडंसं वेगळं वेगळं दिसेल. मग यामध्ये एक चांगली वेबसाईट मी तुम्हाला रेकमेंड करतो, ती म्हणजे investing.com. यावरती तुम्हाला फार अपडेटेड डेटा मिळतो. आणि अगदी जेन्युइन डेटा पाहिजे असेल तर सगळ्यात चांगली वेबसाईट nse.com आणि लक्षामध्ये. nse.com ही तर सगळ्यांनाच माहीत आहे स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट आहे, की त्यावरती तुम्हाला ओरिजिनल डेटा पाहायला मिळतो आणि लक्षामध्ये. तर यावरती मी तुम्हाला ह्या सगळ्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला डिरेक्टली NSEच्या त्या पेजवरती ती वेबसाईट घेऊन जाईल की जिथे तुम्हाला हाय बीटा स्टॉक्सची लिस्ट मिळेल, ओके. म्हणजेच काय, तुम्हाला जर ट्रेड मारायचा असेल तर तुम्ही अशा केसमध्ये तुम्ही त्या स्टॉकचा बीटा चेक करून किती प्रपोर्शनने तो स्टॉक वाढण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे टार्गेट्स आणि स्टॉप लॉसेस सेट करू शकता. तर NSEची वेबसाईट तुम्हाला बेस्ट राहील. आणि investing.com ही सुद्धा फार चांगली वेबसाईट आहे की जी मी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने यूज करत असतो. आणि त्यानंतर charting स्कॅनर्स, तर भरपूर सारे स्कॅनर्स आहेत, त्यापैकी हा एक स्कॅनर मला फार छान वाटतो की जेणेकरून तुम्हाला यामध्ये फार चांगल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन मिळते, ओके. तर या सगळ्या लिंक मी तुम्हाला दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. आता झालं, आता आपण बीटा पाहिला, सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण आता ह्या हाय बीटा स्टॉक्सचा यूज कसा केला जातो किंवा कुठे केला जातो ते पाहूयात. तर पहा, सगळ्यात पहिली गोष्ट इंट्राडेमध्ये. इंट्राडेमध्ये साहजिकच आहे की जर त्या स्टॉकमध्ये व्हॉलेटिलिटी नसेल तर तुम्ही इंट्राडेमध्ये प्रॉफिट काढणार कसा, कारण इंट्राडेमध्ये मुवमेंट आणि व्हॉलेटिलिटी याच गोष्टीवरती तुमचा प्रॉफिट ठरत असतो. त्यामुळे तुम्हाला हाय बीटा स्टॉक्स पाहणं फार गरजेचं आहे इंट्राडे करताना. त्यानंतर स्क्लॅपिंग करताना, जे लोक स्क्लॅपिंग करत असतात तर त्या लोकांनासुद्धा ह्याचा फार चांगला यूज होतो. त्यानंतर स्विंग ट्रेड, जे लोक मार्केटमध्ये स्विंग ट्रेड करतात तर त्यांना काही दिवसासाठी समजा एखादा ट्रेड स्विंग गेला तर त्यामध्ये त्यांना त्याचा इफेक्ट काही काळ पाहायला मिळतो. मग त्यामध्ये जर ते हाय बीटा स्टॉक्स जर घेत असतील तर त्यामध्ये त्यांना ट्रेड लावणं आणि त्यानंतर त्याचं प्रिडिक्शन करणं हे फार सोपं जातं, म्हणून स्विंग ट्रेडवालेसुद्धा वापरतात. ज्या लोकांना क्विक एंट्री आणि क्विक एक्झिट यामध्ये पाहिजे असते कुठल्याही स्टॉक्समध्ये, कारण जिथे व्हॉलेटिलिटी जास्त असते तर तिथे तुमचं टार्गेट हिट होण्याचे चान्सेस आणि स्टॉप लॉसेस हिट होण्याचे चान्सेस दोन्ही जास्त असतात, कारण त्यामध्ये व्हॉलेटिलिटी फार जास्त असते. म्हणजेच तुम्ही जे काही हाय बीटा स्टॉक्स आहेत तर त्याचं प्रपोर्शन पाहून आणि तुमची जी काही रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे तर ती लक्षात घेऊनच तुम्हाला तो स्टॉक निवडायचा आहे. म्हणजेच समजा एखादा स्टॉक आहे त्याचं इंडेक्स व्हॅल्यू आहे 1 आणि तुम्ही जो स्टॉक निवडताय तर त्याची व्हॉलेटिलिटी आहे, त्याचा बीटा आहे समजा 2. म्हणजेच काय, समजा निफ्टी जर 1% वाढली तर तुमचा स्टॉक 2% वाढणार आहे डायरेक्ट दुप्पट आणि लक्षामध्ये. पण अशा केसमध्ये समजा जर निफ्टी डाऊन झाली 1% तर तुमचा स्टॉक 2% डाऊन होणार आहे डायरेक्ट आणि लक्षामध्ये. म्हणजेच काय की तुमचा स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस फार जास्त आहेत. म्हणजेच
बाकीचे सारे जे काही इंडिकेटर्स आहेत ते यूज करून तुम्हाला याचे व्यवस्थित माहिती घ्यायचे. फक्त याचा बीटा स्टॉपचा तुम्हाला वापर काय होतो की तुम्हाला तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस कुठल्या लेवलला ठेवला पाहिजे की जेणेकरून तो हिट होणार नाही आणि मॅक्सिमम तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे त्यावरती ठरतं. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बट इट ऑल्सो रिस्की इफ ट्रेड गोज अगेन्स्ट यू देन चान्स ऑफ हाय लॉसेस. कारण सरळ साधी गोष्ट आहे की यामध्ये तुम्हाला व्हॉलॅटिलिटी खूप पाहायला मिळते. जे हाय बीटा स्टॉक्स असतात तिथे व्हॉलॅटिलिटी मोठ्या प्रमाणात असते, म्हणूनच ते रिस्कीसुद्धा असतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन होत नाही, तुम्ही जे काही फंडामेंटल ॲनालिसिस आहे त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस आहे आणि तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स येत नाही मार्केटमध्ये आणि तुमचे फंड्स जोपर्यंत सस्टेन होत नाहीत तोपर्यंत तुम्ही बीटा स्टॉक्सवरती ट्रेड करणं टाळावं, कारण त्यामध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते. कारण यामध्ये कसं असतं की असे लोक यामध्ये फार असतात की जे व्हॉलॅटिलिटी क्रिएट करत असतात. ओके, म्हणजेच काय की असे खूप सारे ऑपरेटर्स असतात की जे या स्टॉक्समध्ये अगदी 10 पैसे 20 पैसे 50 पैसे 1 रुपया या लेवल्सवरती खूप मोठ्या ह्यूज क्वांटिटीमध्ये शेअर्स परचेस करून ते अगदी 10-20 पैशाचं मार्जिन ठेवून ते विकत असतात. तर अशा वेळेस व्हॉलॅटिलिटी फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणूनच हे स्टॉक्स तुम्हाला जेवढा फायदा देऊ शकतात तेवढंच ते तुम्हाला नुकसानही देऊ शकतात. त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीचं अभ्यास करूनच हे बीटा स्टॉक्समध्ये एंट्री केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस वाढतील. तर मित्रांनो, हे होते बीटा स्टॉक्स आणि त्याचा वापर कसा करायचा याबद्दलची सगळी माहिती. जपून वापर केला तर नक्कीच तुम्हाला त्यातनं चांगल्या पद्धतीचे प्रॉफिट्स हे जनरेट होतील. तर मित्रांनो, बीटा स्टॉक म्हणजे नक्की काय हे आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. तर मित्रांनो, आजच बीटा स्टॉकचा यूज करून चांगल्यात चांगला ट्रेड करून चांगला प्रॉफिट कमवायला सुरुवात करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून स्टॉक मार्केट त्यांनाही शिकता येईल. आणि जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करायची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट आजच उघडू शकता आणि आपलं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट आजच सुरू करू शकता. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन सब्जेक्टला घेऊन. तोपर्यंत पाहत रहा मराठी इन्व्हेस्टर. धन्यवाद.